पंढरपूर मोहळ आणि मंगळवेढा तालुक्याचं कार्यक्षेत्र असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदान सुरू झालंय पंधरा जागांसाठी पस्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत सत्ताधारी खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्यामध्ये लढत होती एकूण छप्पन्न मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागलंय मतदान केंद्रावरून निवडणुकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी पंढरपूर मंगळवेडा आणि मोहोळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष खासदार धनंजय महाडिक आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या दोन गटामध्येही लढत होते पंधरा जागेसाठी पस्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि चोवीस हजार चारशे मतदार आज कोणाच्या बातून कौल देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल मी आता भीमा कारखान्याच्या जवळ असलेल्या पुळूज येथील मतदान केंद्रावरती आहे या ठिकाणी आता मतदान केंद्राला थोड्या मतदानाला थोड्या वेळामध्ये सुरुवात होत आहे हे मत हे पुळूज हे गाव भीमा कारखान्याच्या जवळ असल्यामुळे या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरूच आहे दोन्ही गटाचे दोन उमेदवार या ठिकाणी असल्याने सकाळपासूनच आता मतदारांनी या ठिकाणी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आपण बघतोय की ही या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांची गेल्या दहा वर्षापासून सत्ता आहे त्याच्यामुळे अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत बीमा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सभासदांच्या उसाचा बिलाचा प्रश्न असेल कामगारांच्या वेतनाचा प्रश्न असेल हे सगळे आरोप विरोधकांकडून केले जात असतानाच माडिक यांनी प्रचारादरम्यान सभासदांची नाराजांनी कामगारांचं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे तरी पण देखील विरोधक कशा पद्धती विरो विरोधकांनी जो प्रचार केला आहे त्यामुळे मतदान आता कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे भारत नागने साम टी न्यूज पंढरपूर